शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शिवसंपर्क अभियान टप्पा क्रमांक 2 माडा लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसंपर्क अभियानाची आज सुरुवात झालेली आहे। सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख समन्वयक त्याचप्रमाणे तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख आणि तळागाळापर्यंत बूथ प्रमुखापर्यंत या शिवसैनिकांच्या भेटीगाठी आणि शिवसेनेची ध्येयधोरणं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या ज्या योजना आहेत ज्या सामान्य नागरिकांसाठी आहेत शेतकऱ्यांसाठी आहेत सामान्य कामगारांसाठी आहेत त्या पोहोचवण्याचं काम हे गावागावामध्ये जाऊन आमचे सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी करतील आणि या माध्यमातून या शिवसेनेला माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला अतिशय चांगल्या प्रकारे बळ मिळेल याची मला खात्री आहे। शिवसेना ही पहिल्यापासून समाजकार्यासाठी आहे आणि समाजकार्य करत असतानाच निवडणूक लढवून कशाप्रकारे आपण शिवसैनिकांना त्या पदाधिकाऱ्यांना कशाप्रकारे न्याय द्यायचा याच्यासाठी पहिल्यापासून शिवसेना काम करतच राहणार आहे। त्याच्यामध्ये काही ठिकाणी स्वबळावर असेल काही ठिकाणी आघाडी सरकार आघाडीचे असतील ते पक्षप्रमुख निर्णय घेतील। आता शिवसंपर्क अभियान आहे शिवसंपर्क अभियानमध्ये ज्या सूचना पक्षप्रमुखांनी दिल्या ज्या पद्धतीने गावागावामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन जिल्हा परिषद गटनिहाय असेल तालुका पंचायत गटनिहाय असेल या संदर्भामध्ये तिथल्या पदाधिकारी तिथे आजीमाजी लोकप्रतिनिधी तिथले बूथ प्रमुख तिथले शाखा प्रमुख यांच्याशी समन्वय साधणं आणि त्यांना येणाऱ्या अडचणी आहेत त्याचा कसं निराकरण करण्यासाठी काय करायला पाहिजे ही शिवसंपर्क मोहीम आहे। त्याच्यासाठी हे 4 दिवस आम्ही प्रयत्न करणार आहोत। मागील विधानसभा निवडणुकीला ज्यांना उमेदवारी दिली होती त्या शिवसंपर्क अभियानात आहेत का? आणि शिवसेनेचे पदाधिकारी जे मुंबईवरून टीम उद्धव साहेबांनी नेमणूक केलेली आहे ते सगळ्यांना समन्वय साधणार तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख जे उमेदवार असतील किंवा जे निवडणूक लढवलेली असेल ज्येष्ठ शिवसैनिक असतील महिला आघाडी कार्यकर्ते असतील सामान्य जे प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्या संपूर्ण सगळ्या तळागाळापर्यंत जाऊन ते संपर्क करतील आणि त्यांना शिवसेनेची ध्येयधोरणं आणि शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान कशा करता याबाबत माहिती देतील। शिवसंपर्क मोहिमेच्या अंतर्गत शिवसेना पक्षवाढीसाठी जसं आम्ही प्रयत्न करतोय तसं प्रत्येकजण करत असतात। आम्हाला 4 दिवसासाठी या शिवसंपर्क अभियान टप्पा क्रमांक 2 जे सूचना द्यायच्या आहेत तेवढ्या फक्त सूचना आम्ही द्यायचं आम्ही काम करणार आहोत। पक्षाचं काम आहे पक्षाचं काम आहे शिवसेना पक्षाचं काम आहे आमचे शाखा प्रमुख आहेत बूथ प्रमुख आहेत जे काम करत आहेत त्यांच्यापर्यंत शिवसेना पोहोचली पाहिजे शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचले पाहिजेत त्यासाठी हे शिवसंपर्क अभियान आहे। शिवसेना महाराष्ट्र राज्याच्या ज्या योजना आहेत सामान्य नागरिकांपर्यंतच्या त्या तिथपर्यंत पोहोचत आहेत का पोहोचत नसेल तर त्या पोहोचवायसाठी पदाधिकाऱ्यांना आम्ही कार्यरत करणार आहोत। आपण आता सत्ता आहे योजना आहे त्या सामान्य फोडलाय शुगर असल्यामुळं आणि तो आता हलाकीचं जीवन जगतोय मग आपण एवढं आलेलं आहात शिवसंपर्क अभियान घेऊन म्हणजे साहेबांचा निरोप घेऊन तर त्याला भेटून काय मदत शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत ज्या ज्या गोष्टी करणं आम्हाला सूचना त्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार त्याला मदत करण्यासाठी काय करणार त्याच्यासाठी त्या ज्या सूचना आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करणार। काहीच माहिती नाही मला मी सकाळी उठलो तयारी केली आणि इकडे मीटिंगला आलो शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत ज्या गोष्टी असतील त्याच्याबद्दल मला प्रश्न विचारा मी उत्तर देतो मी त्याच्यासाठी नेमणूक आहे माझी।